दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। वडाळा रोड परिसरात असलेल्या जलाल फार्म येथे जनावरांच्या अवैध कत्तलीसाठी गोमांश जातीची जनावरे बांधून ठेवली असल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याअंतर्गत विनयनगर पोलीस चौकीचे उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांना मिळताच त्यांनी ही खबर वरिष्ठांना दिली आणि आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तिथे अवैधरित्या बांधून ठेवलेली 300 ते 400 जनावरे आढळून आली। त्यात 69 गाई, 44 बैल व गोरे असे 113 गोमांश जातीची जनावरे होती। त्यांची मुक्तता करून त्यांना उमराळे, दिंडोरी गोशाळा, विल्लोळी येथील शरण संस्था व तपोवन कृषी गोसेवा ट्रस्ट येथे दाखल करण्यात आले। या प्रकरणी जलाल डेअरी फार्मचे आवेश कोकणे, जलाल कोकणे, गुलाम गौस जलाल कोकणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गेंगजे रौंदळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत, मुंबई नाका गुन्हे शाखेचे शोध पथकातील अंमलदार, पोलीस हवालदार, टेमगर, सोनार व अन्य अंमलदारांनी मिळून पार पाडली। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।